आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कुणाची माफी मागायची गरज नाही, कारण मला कुणाचा बी राग आलेला नाही, ना तुमचा ना मम्मी साहेबांचा. तरी बी मम्मी असं नव्हतं वागायला पाहिजे. हे बघा, त्यांच्या सूनमुनी वेगळ्या अपेक्षा असतील, त्याला आपण काय करणार. आणि ज्या सिच्युएशन मध्ये आपलं लगीन झालंय ना, त्यांचा राग साहजिकच आहे, तेव्हा मला कुणाचा बी राग आलेला नाही. चला जाऊ. मला वाटलं होतं त्यापेक्षा लईच वेगळं आहे तो वागमध्ये. ओ सत्यजित सुर्वे, चला की. चला. ही नेबळड बॅग जर ह्याच घरात राहिली तर माझा सत्या कायमचा तिच्या मुठीत जाईल, आणि माझा बी ह्या घरावरचा दरारा कायमचा संपल. पण असं काही बी होऊ द्यायचं नाही आपल्याला. डोंट वरी मम्मी, तुम्ही कने काहीच काळजी करू नका. बघा, आम्हाला ठाव आहे तुम्ही वाघिन आहे. वाघिन हार मानणाऱ्यातलं नाही तुम्ही. होय, त्या मंजुवनीला चितपट केल्या बिगर सोडत नसतात तुम्ही. आणि तसं बी तुम्ही हाईत असले कपटी डोक्याच्या. आओ मम्मी, म्हणजे तुमच्याकडं काय ना काय प्लॅन रेडी असतील ना, तेव्हा तुम्ही लई हुशार डोक्याचे आहेत असं म्हणायचं होतं तिला. होय की नाही ग सवे? होय होय, मला बी तीच म्हणायचं होतं. म्हणजे समजे पहिल्या मीच करत बसते आणि तुम्हाला कशाला ठेवलंय शेल्प्या काढायला रिला सोडायला. असू दे, बघते माझं मी काय करायचं. मम्मी बघा कस जोडीन आलेत नवरा बायको सारखं. माझ्या लेकरा कोकरा वागरा. आज तर काहीचा ड्रायव्हर बनवूनच आलास तू. त्यापेक्षा घर जावं बन की आणि जा त्यांच्या खुरड्यात राहायला. मम्मी, मला महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी गेलो होतो. येईन ब्रेट, माझा लेख लहानपणापासून एक शब्द मला कधी उलटा बोलला नाही. पण तू तुझा ही भोळा चेहरा करून अशी काय जादू केली त्याच्यावर, म्हणून डायरेक्ट जा विचारा लागलाय तो. मम्मी काय जादू मी तू? बस एक शब्दही मला आता ऐकून घ्यायचं नाही. आणि तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर करायची सुरुवात केलीस असणार शेवटी, पण मी बी माग हटणार नाही. आणि माझ्या लेकाला तुझ्या तावडीत सापडू देणार नाही. आणि तुला ह्या घराबाहेर काढल्या बिगर शांत बसणार नाही. बघशीलच तू आता. वाघमारे तुम्ही जावावर. दादा, दादा काय होतंय तुला? दादा, डॉक्टर, 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 नर्स, डॉक्टर, डॉक्टर, नर्स, डॉक्टर, नर्स, नर्स. अहो माझ्या भावाला आत्ताच शोध आली, तुम्ही प्लीज डॉक्टरांना बोलवा ना. नक्की. हो ठीक आहे, मी आत्ताच त्याची बोट हालताना पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, तू रूम मध्ये थांब, मी डॉक्टरांना घेऊन येते. प्लीज लवकर ये.
डॉक्टर काय डॉक्टर त्या पेशंटला शुद्ध आली असं चला बघू तुला मी सांगितल्याशिवाय काही करू नकोस तू फक्त एक काम कर कोणता पोलीस त्याचा जबाब लिहून घेतोय ना त्याकडे नीट लक्ष ठेव नाही मला कळवत जा ठीक आहे तात्या साहेब एक मॅटर झालं तू मुलगा शुद्धीवर आलाय मागन केसांना व्यवस्थित मेहंदी लागली का बघा की जरा काय उपयोग आहे का काय फायदा आहे का त्याच्या त्यांनी म्हणजे मी काय म्हातारी झाली अवी अग तू देख ना दिवस आहे पण आता डीजेच्या लग्नाला टाइम आहे ना अजून म्हणून म्हणलं आहे का नाही रत्ना म्हणजे ऐक की मी तुला काहीतरी सांगणार आहे आता पण तू पटकन चिडायचं नाही माझ्यावर आणि खेचायचं मी नाही तसं असं तर मग बोलतो बोला मला काय वाटतंय माहिती का मंजूचा इशे सोडून दे त्यांनी काहीच फायदा होणार नाही ए बघ मी म्हणलं तर चिडायचं नाही माझ्यावर खेचायचं नाही ते बघ ते डोळे तर बारीक कर बारीक कर मोठे काय घेऊन आलाय काय काय बिबार आता ती बरळत नाहीये करत येत टाकतोय कार्यक्रमाला होती ना तू डोळे का फुटले तुझे दिसत नाही का तुला तो सत्यच मंजूला गाडीवर घेऊन आला मंजूनी भाषणात त्याचेच आभार मानले त्याचंच कौतुक केलं समजू श्रेय त्यालाच दिलं आधी होत का अस मग आताच कसं काय झालं कारण ती काउन्सिलर कोण बाई आली का नाही तिने केलंय समज नाही ती ही दोघं अगदी अशी होती हे जो तोंड इकडं ही जो तोंड इकडं आता आता बघितलं केवढी जवळ झाली मिसेस रत्ना काटे तुमचं आता काही चालणार नाही गेला तुमचा तो राग गेलं तुमचं ते वरडणं हा डाव तुमच्या हातून निष्ठत चाललाय असा बरा निष्ठून दिन मी काय जरी झालं तरी रत्ना काटे हाय मी मंजिला माझी सून करून घेतली